नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉब मध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत। एक चांगली नोकरीची संधी तुम्हाला मिळालेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला कनिष्ठ अधिकारी लेवलच्या पदासाठी नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे। डिटेलमध्ये आपण या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत। वेतन तुम्हाला 36,000 ते 63,840 जवळपास 58,000 पर मंथ सॅलरी तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे। सॅलरी चांगली आहे, तुम्ही नक्की यासाठी प्रयत्न करू शकता। महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी यासाठी तुमचं सिलेक्शन प्रोसेस जी आहे ती पार पाडणार आहे। डिटेलमध्ये आपण या भरतीबाबतच या ठिकाणी अपडेट घेणार आहोत। त्या अगोदर मित्रांनो, महाजॉब चॅनल निवडून असाल तर मेक शुअर चॅनल नक्की सबस्क्राईब करा। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी तुम्हाला या ठिकाणी करत राहतो। यामध्ये बघा, जाहिरात जी प्रसिद्ध झाली ती प्रसिद्ध झालेली आहे फेडरल बँक यांच्या मार्फत ही भरती होत आहे। जॉईन अवर टीम म्हणून त्यांनी या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे। बघा डिटेलमध्ये ते काय म्हणत आहेत। त्यामध्ये असं म्हणलेलं आहे की फेडरल बँक वन ऑफ इंडियाज लीडिंग प्रायव्हेट सेक्टर बँक, अर्थात ही प्रायव्हेट सेक्टर बँक आहे मित्रांनो। मात्र खाली तुम्ही लगेच पे स्केल या ठिकाणी चेक करू शकता, ज्यामध्ये तुमचा बेसिक पे 36,000 आणि जवळपास 58,000 पर मंथ तुम्हाला सॅलरी या ठिकाणी सुरुवातीची मिळत आहे। त्यामुळे नक्की सॅलरी चांगली आहे, तुम्ही नक्की यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे। यामध्ये बघा, त्यांनी म्हटलेलं आहे की ऑफिसर इन ज्युनियर मॅनेजमेंट ग्रेड 1 स्केल 1 या मॅनेजमेंट मधील किंवा या ग्रेड मधील पदांसाठी किंवा ऑफिसर पदांसाठी अधिकारी पदांसाठी ही भरती होत आहे। अधिकारी कॅटेगरी मधील ही पदे भरली जाणार आहेत ज्युनियर मॅनेजमेंट ग्रेड 1 स्केल 1 या विभागामध्ये किंवा या विभागातील। यामध्ये बघा, ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी तुम्हाला डेट्स आहेत 10/5/2022 ऑलरेडी सुरुवात झालेली आहे ते 23/5/2022 पर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता फेडरल बँकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करेन। स्केल ऑफ पे अँड अदर इन्व्हॉल्वमेंट सांगितल्याप्रमाणे तुमचं बेसिक या ठिकाणी 36,000 राहणार आहे, ज्यामध्ये 36,000 ते 63,840 हा पे स्केल तुमचा राहील। अप्रॉक्सिमेटली या प्लस यामध्ये तुम्हाला प्लस लीज आला अकोमोडेशन डीए एचआरए सीसीए मेडिकल अदर अलाउन्स सुद्धा मिळत आहे। त्यामुळे सीटीसी तुम्हाला कॉस्ट टू कंपनी 9.57 लाख ते 13.32 लाख दरम्यान राहील आणि अप्रॉक्सिमेटली तुमची स्टार्टिंग पर मंथ सॅलरी ही 58,500 रुपये राहणार आहे। यामध्ये नक्कीच सॅलरी जर बघितला तर तुमची चांगली सॅलरी तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे। त्यानंतर यासाठी बाकीच्या गोष्टी बघा, लोकेशन तुमचं जॉब लोकेशन कुठे असणार आहे बघा, तर ऑफिसर इन ज्युनियर मॅनेजमेंट ग्रेड 1 शॅल बी पोस्टेड इन एनी ऑफ द ब्रांचेस ऑफिसेस ऑफ द बँक डिपेंडिंग अपॉन द ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिक्वायरमेंट्स इन इंडिया। ऑल ओव्हर इंडिया कुठेही तुमचं जॉब लोकेशन राहू शकतं। प्रोबेशन पिरियड यासाठी तुम्हाला मित्रांनो 2 वर्षाचा प्रोबेशन पिरियड राहणार आहे। सर्व्हिस लिव्हल अग्रीमेंट, अर्थात तुम्हाला यासाठी अग्रीमेंट करावे लागणार आहे 2 वर्षांसाठी और पे द बँक मिनिमम 50,000 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी कॉस्ट ऑफ ट्रेनिंग बँकेला द्यावी लागेल। अर्थात ही कॉस्ट जर बघितला तरी फार कमी आहे मित्रांनो, प्रायव्हेट सेक्टरमधील इतर बँकांसाठी फार जास्त या ठिकाणी ही अमाऊंट द्यावी लागते। त्यामुळे तुम्हाला 50,000 सर्व्हिस बॉन्ड या ठिकाणी प्रॉब्ली करावे लागणार आहे सर्व्हिस अग्रीमेंट। आणि जर तुम्ही 2 वर्षाच्या आधी जॉब सोडला किंवा सोडला तर तुम्हाला ती फी किंवा ते पैसे त्या ठिकाणी बँकेला द्यावे लागतील। अर्थात याबाबत तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, तुम्हाला जर जॉब असेल चांगला हा मिळत असेल तर तुम्ही नक्की तो कंटिन्यू कराल। यामध्ये बघा बाकी गोष्टी, त्यामध्ये महत्वाचं म्हणजे क्वालिफिकेशन कशाप्रकारे लागणार आहे, हु कॅन अप्लाय, कोण अप्लाय करू शकतं। तर जे पोस्ट ग्रॅज्युएट आहेत विथ मिनिमम ऍग्रिगेट ऑफ 60% मार्क ते यासाठी एलिजिबल होतात अप्लाय करण्यासाठी। कोणत्याही विषयामधले पोस्ट ग्रॅज्युएट यासाठी एलिजिबल आहेत, 60% मार्क ज्यांना आहे ते एलिजिबल आहेत या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी। आता हे 60% जे मार्क आहेत ते तुम्हाला 10वीमध्ये सुद्धा 12वीमध्ये ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये असणे आवश्यक आहे या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी। कंटिन्युअसली तुम्हाला 60+ क्रायटेरिया असणे आवश्यक आहे या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी। कॅन्डिडेटचं एज बघा, 27 वर्ष 1/5/2022 रोजी असणे आवश्यक आहे। मॅक्झिमम एज लिमिट, अर्थात एससी एसटीला या ठिकाणी 32 वर्षापर्यंत एज लिमिट त्यांनी दिलेलं आहे। जवळपास 5 वर्षाचं रिलॅक्सेशन एससी एसटी कॅन्डिडेटला या ठिकाणी मिळत आहे आणि कॅन्डिडेट शॅल बी सिटीजन ऑफ इंडिया असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे। थोडक्यात क्वालिफिकेशन, पोस्ट ग्रॅज्युएट, पदव्युत्तर पदवी तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, कोणत्या विषयामध्ये असेल तरी चालेल, मात्र 10वीपासून पदव्युत्तर पदवीपर्यंत तुमचं सर्व जे क्वालिफिकेशन झालेलं आहे ते 60+ मार्क्स तुम्हाला पास असणे आवश्यक आहे या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी। त्यानंतर एज लिमिट ओपन ओबीसीला या ठिकाणी 27 वर्षापर्यंत एज लिमिट राहील, तर इतर कॅटेगरीमधले जे एससी एसटी आहेत त्यांना 32 वर्षापर्यंत एज लिमिट या ठिकाणी राहणार आहे। त्यानंतर बघा, यासाठी जनरल इन्स्ट्रक्शन, त्यामध्ये जे ऍप्लिकेशन फी आहे फॉर्म भरताना ती नॉन रिफंडेबल राहील, अर्थात ऍप्लिकेशन फी बाबत माहिती दिलेली नाही। मात्र एससी एसटीला प्रॉब्ली 50 रुपये, तर इतर कॅटेगरीला जवळपास 200 रुपये फॉर्म पे असू शकते, तुम्ही चेक करा ऑनलाईन अप्लाय करतेवेळी। त्याचबरोबर बाकीच्या गोष्टी, क्रिमिनल रेकॉर्ड नसू दे कॅन्डिडेटचे असंही त्यांनी सांगितलं आहे।
तुम्हाला फेस अपिअरन्स तुमचा चेंज करता येणार नाही जोपर्यंत ही स्क्रीनिंग प्रोसेस कम्प्लीट होत नाही, याबाबतचे अपडेट सुद्धा या ठिकाणी त्यांनी दिलेले आहे. त्यानंतर यासाठी मित्रांनो क्लॅरिफिकेशन कॅन्डिडेटसाठी तुम्हाला काय हवं असेल तुम्ही करिअर्स federalbank.co.in या वेबसाईटवर व्हिजिट करू शकता. सांगितल्याप्रमाणे यासाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी ऑलरेडी सुरुवात झालेली आहे आणि सुरुवात 23/5/2022 पर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता. अगेन सांगितल्याप्रमाणे ही भरती जी आहे ती प्रायव्हेट सेक्टर अंडर होत आहे मित्रांनो. यासाठी सिलेक्शन प्रोसेस यामध्ये वेगवेगळ्या स्टेज पार पाडल्या जातील, ज्यामध्ये तुमचं पहिला व्हर्च्युअल असिस्टंट व्हर्च्युअल टेस्ट घेतली जाईल. याबाबत नोटिफिकेशन मध्ये माहिती त्यांनी दिलेली आहे, ती तुम्ही चेक करू शकता. व्हर्च्युअल ऑनलाईन टेस्ट होईल, कुठूनही तुम्हाला प्रॉबेबिलिटी एक्झाम देता येणार आहे. त्यानंतर बाकी स्टेजेसमध्ये सुद्धा तुम्हाला पास व्हावे लागतील आणि फायनल जी असणार आहे स्टेज ती महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी तुमचे इंटरव्ह्यू लोकेशन्स राहतील. इंटरव्ह्यूद्वारे तुमचं फायनल सिलेक्शन होईल, ज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मुंबई नागपूर पुणे या ठिकाणी तुमची ही इंटरव्ह्यू सिलेक्शन होणार आहे. त्यामुळे त्यानुसार तुम्हाला तयारी करावी लागणार आहे. सांगितल्याप्रमाणे याचे जे काही स्टेजेस आहेत सिलेक्शनच्या त्या नोटिफिकेशनमध्ये क्लिअरली त्यांनी मेन्शन केलेले आहेत, त्याही तुम्ही चेक करू शकता आणि एक चांगली संधी आहे, तुम्ही नक्की यासाठी प्रयत्न करू शकता. अर्थात प्रायव्हेट सेक्टरमधला बँकमधली जॉब जरी असला तरी कायमस्वरूपी कंटिन्युअसली हा जॉब तुमचा राहू शकतो, प्लस सॅलरी सुद्धा तुम्हाला चांगली मिळू शकते. याच्या सर्व लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेल्या आहेत, तिथे जाऊन तुम्ही नोटिफिकेशन रीड करू शकता आणि जर इंटरेस्टेड असाल तर लवकरात लवकर यासाठी नक्की अप्लाय करा. याबाबत काय डाऊट असतील तर कमेंट करा आणि चॅनलनुसार चॅनल सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी तुम्हाला या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.